स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। जत तालुक्यात मंजूर असलेली 10 रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ व भूमिपूजन आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते करण्यात आला। एकाच दिवशी 10 कामांचा सपाटा आमदारांनी केल्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे। मुख्यमंत्री व पंतप्रधान सडक योजना व आमदार स्थानिक निधीतील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला। जुना राम 125 ते तिप्पे हळळी इजिमा 184 रस्ता सुधारणा करणे, रेवनाळ ते रेवनाळ रस्ता, शेगाव ते चपरासवाडी रस्ता, शेगाव ते अंतराळ रस्ता सुधारणा करणे, शेगाव ते पाटील भनमाने वस्ती सुधारणा करणे, बागलवाडी ते काशिलिंगवाडी रस्ता सुधारणा करणे, जत तालुक्यातील वाळेखंडी ते महादेवकडीकडे जाणार रस्ता मध्ये फरशी पूल बांधणे, वाळेखेडी ते जाधववाडी ग्रामात 53 सुधारणा करणे, बेवणूर ते शिंदे काळवळ मळा रस्ता, मौजे प्रतापपूर तालुक्यात जत येथील मायक्का मंदिरासमोर ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधणे, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अंकले बाज कंठी ते खांडसरी रस्त्यामध्ये अंकले गावाजवळ लहान पूल बांधणे, डफळापूर ते सिंगणापूर रस्ता सुधारणा करणे, डफळापूर ते जायगव्हाण रस्ता हद्द, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील डोली हद्द डफळापूर रस्ता व डफळापूर गावाजवळ लहान पूल बांधणे, जिरगाळ ते शेळकेवस्ती रस्ता करणे अशी कामे हाती घेण्यात आली आहेत। या सर्व कामांचे भूमिपूजन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब तात्या कोडक, जत तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजय नाना शिंदे, जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत, मार्केट कमिटी संचालक अभिजित चव्हाण, माजी सरपंच मारुती पवार, युवा नेते नाथा पाटील, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, दत्त संस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी, अरविंद गडदे, त्या गावातील सरपंच, सदस्य, अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी उपसंपादक पांडुरंग कोळी, जत।